आंगनवाड़ी कर्मचारी एक चुटी था अरे मानदन नको मानदन नको वेतन हवे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे महाराष्ट्र भर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक यलगार पुकारलेला आहे। 4 डिसेंबर पासून म्हणजे आज पासून संपूर्ण महाराष्ट्र भर अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरून यापुढे बेमुद संपामध्ये सामील झालेले आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून तोंडाला पाणी पुसून थोडे किरकोळ कारकोळ मानधन वाढ देण्याचा प्रकार सरकारने ठेवला, मात्र अंगणवाडी त्यांचा आता अंत झालेला आहे। अंगणवाडी त्यांच्या मुख्य मागणीमध्ये त्यांना मानधन नको वेतन हवे ही मुख्य मागणी त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे। सरकार अनेक दिवसापासून अंगणवाडी ताईंना आश्वासन देऊन वेतनापासून सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जापासून लांब ठेवित चाललेले आहे, मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज 4 डिसेंबर पासून निर्धार केलेला आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनी कर्मचारी नसून पगारी कर्मचारी म्हणून शासकीय दर्जा दिला पाहिजे या मुख्य मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आज या ठिकाणी उतरलेले आहे। त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे, सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही बी हे सरकार वेळ काढूपणाची या ठिकाणी भावना ठेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची लागू करत नाहीये, तर त्याचबरोबर या मागणीसाठी सुद्धा अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी उतरलेले आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी अत्यंत कमी पगारामध्ये काम करत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पेन्शनची मागणी आपण या ठिकाणी लावून धरलेली आहे का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि तीही पगाराच्या बरोबरीत पेन्शन मिळाली पाहिजे। आयुष्यभर 65 वर्षापर्यंत अंगणवाडीच्या ताई म्हातारे होईपर्यंत काम करतात, आधीच महिला असलेल्या अंगणवाडीच्या ताई आणि त्यांना ही पेन्शन नसल्यामुळं त्यांचे अत्यंत कुचंबना होत आहे। ही मागणी या ठिकाणी अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी लावून धरलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अंगणवाडी कर्मचारी संपावर उतरलेले आहेत। या संपामध्ये अंगणवाडीची ताई कर्मचारी संप यशस्वी झाल्याशिवाय सगळं मागण्या झाल्याशिवाय मागं हटणार नाही असा निर्धार या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी ताईंनी केला। आम्ही सरकारकडे मागणी करतोय की आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि आजपर्यंत सरकारने आमची फक्त पिळवणूक केली आहे, थोडीशी तुटपंजी मानधनावर आम्हाला पुन्हा संघर्ष करायला लावतात, परंतु आता आज 4 तारखेपासून आम्ही सर्व अंगणवाडी भगिनी बेमुदत संपावर जात आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि जोपर्यंत सरकार वेतन देत नाही तोपर्यंत आमच्या मानधनात भरघोस वाढ झाली पाहिजे। आज पाहिलं जर गेलं तर मागाईच्या काळात अंगणवाडी सेविकेला किंवा मदतनीसला मानधन तुटपुंजी मानधनामध्ये घर चालवणे शक्य नाही, म्हणून आम्हाला भरघोस असं मानधन दिलं पाहिजे आणि मानधनाबरोबरच वेतनाची पण अट लागू केली पाहिजे, त्याचबरोबर ग्रॅज्युटीची पण मान्यता दिली पाहिजे आणि मानधना इतकी निम्मी पेन्सिल योजना पण लागू केली पाहिजे। जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या संप मागं घेणार नाही। सर्व एकजुटीनं या संघर्षात सहभागी झालो आहो आणि आता असं ठरवलं आहे की संघर्षात जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे संघर्षाचं मैदान आम्ही सोडणार नाही। सीआयटीयू जिंदा। आम्ही अंगणवाडी ताईंच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून सांगते की आजपर्यंत आम्हाला सरकारने खूप वेळा छोटीशी मानधन वाढ करून आम्हाला हा संप मिटवण्यास सांगितलं आहे, पण आमचे आता खूप संताप झालेला आहे। आता आम्ही कुठल्याही पद्धतीने संप मागे घेणार नाहीये। आज मी शासनाला सांगते की आम्ही 11 तारखेला बेमुदत संप म्हणजे ठिय्या 4 तारखेपासून संपत आहे आणि 11 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असं मी सगळ्यांच्या वतीने सांगते। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। सीआयटीयू जिंदाबाद। जिंदाबाद।